लासलगाव परिसरात रात्री अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। 5 ते 7 मिनिटं पावसाचा जोर कायम होता। अचानक कोसळलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष आणि कांद्यासह अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ हवामान आहे। हेच हवामान पुढेही कायम राहील। तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज आहे। अर्थात त्याप्रमाणे आज लासलगावमध्ये पाऊस होता। 5 ते 7 मिनिटं या पावसाचा जोर होता। मध्यरात्री या पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र या पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष, कांदा या पिकांसह अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। पांढरं सोनं म्हटलं जाणाऱ्या कापसानंही आता रंग बदलला। यवतमाळ जिल्ह्यातील परवेज पठाणी या प्रयोगशील शेतकऱ्यानं हा प्रयोग यशस्वी करून दाखवला। त्यांनी पिवळ्या कापसाचं उत्पादन घेतलं। रंगीत कापूस लागवडीबाबत कृषी विद्यापीठ संशोधन करत असलं तरी शेतकऱ्यांमध्ये याबाबत फारसा उत्साह नसतो। बाजारपेठेत या कापसाला मात्र चांगली मागणी असून चांगला भाव रंगीत कापसाला मिळू शकतो आणि शेतकऱ्यांचं जीवनमान बदलू शकतं असा दावा केला जातो। रायगडमधल्या खालापूर तालुक्यातील 10 गावांमध्ये येऊ घातलेल्या MIDC प्रकल्पासंदर्भात शेकाप प्रणित शेतकरी संघर्ष समितीनं खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं। हा प्रकल्प येणार म्हणून ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यातील 50% रक्कम मूळ शेतकऱ्यांना मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 18 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे। नियमित विद्यार्थी त्याचबरोबर पुनर्परीक्षार्थी, खासगी श्रेणीनुसार योजनेद्वारे परीक्षेस बसू इच्छिणारे विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्क भरून या मुदतीपर्यंत परीक्षा अर्ज भरू शकतात। अर्ज भरण्याची मुदत कालपर्यंत होती, पण अजूनही अनेकांचे फॉर्म भरणं बाकी आहे, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे। येवल्यातल्या बीट उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। किरण अलगट या शेतकऱ्यानं आपल्या 4 एकर जमिनीवर बिटाची लागवड केली, पण बिटाला 200 ते 300 रुपये क्विंटल म्हणजे चक्क 2 रुपये किलो असा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतमालाचं भांडवल सुद्धा सुटत नाहीये, याउलट 50 ते 60 हजारांचा तोटा सहन करावा लागतोय। 1.5 लाख रुपयापर्यंत हा 4 एकरसाठी माझा खर्च झालेला आहे आणि आत्ता बीट फक्त 80 ते 90 हजार रुपयापर्यंत विकलेलं आहे, म्हणजे पूर्ण आत्तापर्यंत जर जेवढं बाकी आहे ते विकल्यानंतर 50 ते 60 हजार रुपये हे मला खिशातून भरण्याची वेळ आजच्या या कंडिशनला आलेली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात, खास करून पैठण, पाचोड, औरंगाबाद तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे, त्यामुळे गव्हावर आणि मका पिकावर कीड पडण्याची शक्यता आहे। सोबतच पीक खराब होण्याची देखील शक्यता आहे। आता उत्पन्नाची आशा असताना ढगाळ वातावरण आणि पडणारा पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे।